नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बी टॅग आणि स्ट्रॉंग टॅगविषयी माहिती घेणार आहे. बी टॅग टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी यूज होतो आणि स्ट्रॉंग टॅग टेक्स्टला स्ट्रॉंगली प्रेझेंट करण्यासाठी यूज होतो. बेसिकली दोघंही सेम काम करतात. आपण त्याच्याविषयी बघूया आता माहिती. बी टॅग बोल्ड टॅक्स करण्यासाठी यूज होतो आणि स्ट्रॉंग टॅग इम्पॉर्टंट टेक्स्ट दाखवण्यासाठी यूज करण्यात येतं. दोघांचं जे आउटपुट आहे बेसिकली सेम येतं, बट दोघांमध्ये दोघांच्या मिनिंगमध्ये फरक आहे. ठीक आहे, बी टॅग काय करतो, तुमचं टेक्स्ट फक्त बोल्ड करणार, बट स्ट्रॉंग टॅग काय करतो, तुमच्या जे टॅग आहेत किंवा तुमचं जे टेक्स्ट आहे त्याला सिमेंटिक मिनिंग प्रोव्हाइड करतो. आता सिमेंटिक मिनिंग म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आधी आपण यांचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आहे. इथपर्यंत तर आपलं रेग्युलर HTMLच आहे. ठीक आहे, इथे H1 आपण फॉर्मॅटिंग हे टायटल दिलेलं आहे आणि हे दोन टॅग आपण इथे यूज करतो आहे, त्याविषयी मी इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. असं काही डिक्लेरेशन देण्याची इथं गरज नसते, फक्त मी आपल्याला सिम्प्लिफाय व्हावं ब्राउझरमध्ये, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेस दिसावं म्हणून मी इथे यूज केलेलं आहे. बोल्ड टॅग असतो बी आणि स्ट्रॉंग टॅग असतो तुमचा स्ट्रॉंग. ठीक आहे, आता खाली एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, ही ॲक्च्युअल कोडिंग इथे लक्ष द्या. मी दोन पी टॅग घेतलेले, पॅराग्राफ टॅग घेतलेले आणि त्याच्यामध्ये सॅम्पल वर्डला एका ठिकाणी बी टॅग यूज केलेला आहे आणि एका ठिकाणी स्ट्रॉंग टॅग यूज केलेला आहे. आता ह्या दोघांचं जे आउटपुट आहे ते आउटपुट कसं आहे ते आपण ब्राउझरमध्ये बघूया. आता ब्राउझरमध्ये मी एक्झाम्पल लोड केलेले, ह्या इथे बघा, सॅम्पल हा सॅम्पल आणि हा सॅम्पल, एका ठिकाणी आपण बी टॅग यूज केलेला आहे, एका ठिकाणी आपण स्ट्रॉंग टॅग यूज केलेला आहे, पण दोन्ही ठिकाणी त्याचं फॉर्मॅटिंग सेमच आलेलं आहे. टेक्निकली जे युजरला दिसणार आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे, बट जे बॅकग्राऊंडमध्ये जे ब्राउझर त्याला रेंडर करत आहे, जे सर्च इंजिन त्याला इंडेक्सिंग करत आहे, त्यांच्यासाठी दोघांचा अर्थ फार वेगळा आहे. बी म्हणजे तो फक्त ॲज अ बोल्ड टॅग म्हणून घेणार आणि त्याला काही वेगळं हे देणार नाही. बोल्ड टॅग आपण केव्हा यूज करत असतो किंवा एखाद्या टेक्स्टला आपण बोल्ड केव्हा करतो, ज्यावेळेस ते काहीतरी इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला सांगायचं आहे की हां ह्या लाईनमध्ये हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, त्यावेळेस आपण त्याला बोल्ड करतो. बट बेसिकली जोपर्यंत HTML 4 4.1 होतं तोपर्यंत नॉर्मली बी टॅग यूज करायला जायचं. पण ज्यापासून HTML 5 आलेलं आहे, HTML 5 स्ट्रॉंग टॅग इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग टॅग काय इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे, त्याला एक सिमेंटिक मिनिंग देण्यात आलेलं आहे. सिमेंटिक टॅग म्हणजे काय वगैरे आपण त्याच्याविषयी आपण पुढे माहिती घे बघणारच आहे. इथे मी थोडक्यात सांगतो, सिमेंटिक म्हणजे काहीतरी मिनिंग असणारा वर्ड. ठीक आहे, तसं बोल्डला काही मिनिंग नाही आहे, बट स्ट्रॉंग स्वतः एक असा वर्ड आहे की तो दर्शवतो की हां हे स्ट्रॉंग आहे, काहीतरी इम्पॉर्टंट होल्डिंग असं असल्याचं दाखवतं ते, म्हणून इथे स्ट्रॉंग टॅग यूज करण्यात आलेला आहे. आता HTML 5 ज्यापासून इंट्रोड्यूस झालेलं आहे तिथं आपण स्ट्रॉंग टॅग यूज करतो आहे, जिथं आपल्याला काही इम्पॉर्टंट वर्ड दाखवायचं असेल तर. आणि HTML 5 जे रिकमेंडेशन आलेले आहे, W3C जे रिकमेंडेशन आलेलं आहे, त्यांनी पण सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल जिथं बोल्ड टेक्स्ट करायचं आहे तिथं तुम्ही स्ट्रॉंग टॅग यूज करा, बी टॅग यूज करणं अवॉइड करा. कारण बी टॅगला कोणताही सिमेंटिक मिनिंग नाही, स्ट्रॉंग टॅगला सिमेंटिक मिनिंग आहे, ते दाखवतं की हां मी काहीतरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तसंच ब्राउझरसुद्धा मग ज्यावेळेस त्याला इंडेक्सिंग करतं त्यावेळेस त्या वर्डला जिथं जो स्ट्रॉंग वर्ड येईल त्यावेळेस त्या वर्डला काहीतरी इम्पॉर्टन्स देतं आणि त्याला वेगळ्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं. ठीक आहे, तर हा दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. आता याचा आपण बायोडेटा बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला आणखीन अंडरस्टँडिंग होऊन जाईल त्याची क्लिअर. पहिला आहे आपला बी टॅग, तो पेअरमध्ये येतो. ओपनिंग टॅग क्लोजिंग टॅगमध्ये तुमचं टेक्स्ट टाकायचं जे तुम्हाला बोल्ड करायचं आहे, हे इनलाईन एलिमेंट आहे, तुमच्या टेक्स्टमध्ये तुम्ही कुठेही यूज करू शकतात. ब्राउझर सपोर्ट, याला सगळे ब्राउझर सपोर्ट करतात, त्याला सर्व ॲट्रिब्यूट सपोर्ट करतात, इव्हेंट ॲट्रिब्यूट, ग्लोबल ॲट्रिब्यूट. ठीक आहे, आणि HTML 5 रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही शक्यतो हा टॅग यूज करणं बंद करा, याच्यासाठी तुम्हाला जिथं जिथं गरज पडेल तिथे तिथे तुम्ही स्ट्रॉंग टॅग यूज करा. फारच रेअर वर्स्ट कंडिशन असेल त्या केसमध्येच फक्त बी टॅग यूज करायचा आहे, नॉर्मली आपल्याला स्ट्रॉंग टॅग यूज करायचा आहे. सेम स्ट्रॉंग टॅगविषयी पण आहे, तो पण पेअरमध्ये येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटरला जे टेक्स्ट दिलं जाईल त्याला स्ट्रॉंग किंवा तो बोल्ड बनवतो. हेही इनलाईन एलिमेंट आहे, याला सगळ्या ब्राउझरला सपोर्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण स्ट्रॉंग आणि बोल्ड टॅग बघितला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इटॅलिक आणि इम्फेसाइज वर्ड याच्याविषयी माहिती बघूया. धन्यवाद.